अध्याय 9 मानव सेवेची राजविद्या समर्पण योग खंड 41 प्रत्यक्ष अनुभवाची विद्या. माझा घसा दुखत आहे, माझा आवाज ऐकू येईल की नाही याविषयी जरा शंका वाटते. या प्रसंगी साधुचरित थोरले माधवराव पेशवे यांच्या अंतकाळची गोष्ट आठवते. हा महापुरुष मरणशय्येवर होता, फार कफ झाला होता. कफाचे पर्यवसन अतिसारात करता येते. माधवराव वैद्यास म्हणाले, माझा कफ दूर करून मला अतिसार होईल असे करा, म्हणजे रामनाम घेण्यास तोंड मोकळे होईल. मीही आज परमेश्वराची प्रार्थना करीत होतो. देव म्हणाला, जसा घसा चालेल तसा बोल. मी जी येथे ही गीता सांगत आहे ती कोणास उपदेश करावा या हेतूने नाही. लाभ करून घेणाऱ्यास त्यापासून अवश्य लाभ होईल, परंतु मी गीता सांगत आहे ती रामनाम म्हणून सांगत आहे. गीता सांगताना माझी हरिनामाची भावना असते. मी जे हे सांगत आहे त्याचा आजच्या 9 अध्यायाशी संबंध आहे. हरिनामाची अपूर्व थोरवी या 9 अध्यायात सांगितली आहे. हा अध्याय गीतेच्या मध्यावर उभा आहे. सर्व महाभारताच्या मध्यावर गीता आणि गीतेच्या मध्यावर 9 अध्याय. अनेक कारणांमुळे या अध्यायाला पावनत्व आले आहे. ज्ञानदेवांनी शेवटी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेस हा अध्याय जपत ते समाधीस्थ झाले असे म्हणतात. या अध्यायाच्या केवळ स्मरणाने माझे डोळे भरून येतात व हृदय उचंबळते. व्यासांचा हा केवढा उपकार! भरतखंडावरच नव्हे तर सर्व मानवजातीवर हा उपकार आहे. जी वस्तू भगवंतांनी अर्जुनास सांगितली ती अपूर्व वस्तू शब्दांनी सांगण्यासारखी नव्हती, परंतु दयेने प्रेरित होऊन व्यासांनी ती वस्तू संस्कृत भाषेत प्रकट केली, गुह्य वस्तूला वाणीचे रूप दिले. या अध्यायाच्या आरंभीच भगवान सांगतात, राजविद्या महागुह्य उत्तमोत्तम पावन. ही जी राजविद्या, ही जी अपूर्व वस्तू, ती प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. भगवान तिला प्रत्यक्षावगम म्हणत आहेत. शब्दात न मावणारी परंतु प्रत्यक्ष अनुभवाच्या कसावर कसलेली अशी गोष्ट या अध्यायात सांगितली असल्यामुळे त्यास फार गोडी आली आहे. तुलसीदासांनी म्हटले आहे, को जानई को जय है चमपुरको सुरपुरपर धामको, तुलसी ही बहुत भलो लागत जगजीवन राम गुलामको. मेल्यानंतर मिळणारा स्वर्ग त्याच्या कथा येथे काय कामाच्या? स्वर्गात कोण जातो, यमपुरास कोण जातो ते कोणी सांगावे? येथे 4 दिवस राहावयाचे आहे तर ते रामाचे गुलाम होऊन राहावे यातच मला आनंद आहे, असे तुलसीदास सांगतात. रामाचे गुलाम होऊन राहण्याची गोडी या अध्यायात आहे. प्रत्यक्ष याच देही याच डोळा अनुभवास येणारे फळ, जिवंतपणी अनुभवास येणाऱ्या गोष्टी या अध्यायात सांगितल्या आहेत. गुळ खाताना गोडी प्रत्यक्ष समजते, त्याप्रमाणे रामाचे गुलाम होऊन राहण्यातली गोडी येथे आहे. अशी ही मर्त्यलोकीच्या जीवनातील गोडी प्रत्यक्ष अनुभवास आणून देणारी राजविद्या या अध्यायात आहे. ही राजविद्या गूढ आहे, परंतु भगवान सर्वास ती सुलभ उघडी करून ठेवित आहे. खंड 42 सोपा मार्ग. ज्या धर्माचे गीता सार आहे त्या धर्माला वैदिक धर्म म्हणतात. वैदिक धर्म म्हणजे वेदापासून निघालेला धर्म. जगाच्या पाठीवर जे काही प्राचीन लिखाण आहे त्यात वेद हे पहिले लिखाण म्हणून मानले जाते, म्हणून भाविक लोक त्याला अनादी मानतात. यामुळे वेदाला पूज्यता मिळाली आणि इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तरीही वेद हे आपल्या समाजाच्या प्राचीन भावनांचे जुन्यातील जुने चिन्ह आहे. ताम्रपट, शिलालेख, नाणी, भांडी, प्राण्यांचे अवशेष इत्यादी साधनांपेक्षा हे लेखी साधन अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिला ऐतिहासिक पुरावा म्हणजे वेद. अशा या वेदात जो धर्म बीजरूपाने होता त्याचा वृक्ष होत होत शेवटी त्याला गीतेचे दिव्य मधुर फळ लागले. फळाशिवाय झाडाचे आपण काय खाणार? वृक्षास फळ लागेल तेव्हाच काय खावयाचे ते मिळेल. वेदधर्माच्या साराचेही सार म्हणजे ही गीता. हा जो वेदधर्म प्राचीन काळापासून दृढ होता त्यात नाना यज्ञ या क्रियाकलाप, नाना तपश्चर्या, नाना साधना सांगितल्या आहेत. हे जे सर्व कर्मकांड
ते जरी निरुपयोगी नसले तरी त्याला अधिकाराची गरज असे. ते कर्मकांड सर्वांना मोकळे नसे. झाडावरचा उंच नारळ चढून कोणी तोडावा, तो पुढे कोणी सोलावा, कोणी फोडावा. मला खूप भूक लागली असली तरी तो उंच झाडावरचा नारळ मला मिळावा कसा? मी खालून नारळाकडे बघतो, नारळ वरून माझ्याकडे बघतो. पोटातील आग अशाने का शमते? त्या नारळाची व माझी प्रत्यक्ष भेट होईपर्यंत सारे फुकट. या वेदातील नाना क्रियांतून अत्यंत सूक्ष्म विचार असावयाचे. सामान्य जनांस ते कसे कळणार? वेदमार्गाशिवाय मोक्ष नाही. परंतु वेदाचा तर अधिकारही नाही, मग इतरांचे कसे भावयाचे? म्हणून कृपाळू संत पुढे सरसावून म्हणाले, या वेदांचा रस काढू, या वेदांचे सार थोडक्यात काढून दुनियेला देऊया. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. कोणता हा अर्थ? हरिनाम. हरिनाम हे वेदांचे सार. रामनामाने मोक्ष ठरला. स्त्रिया, मुले, क्षुद्र, वैश्य, अडाणी, दुबळे, रोगी, पंगू सर्वांना मोक्ष मोकळा झाला. वेदांच्या कपाटात अडकलेला मोक्ष भगवंतानी राजमार्गावर आणून ठेवला. मोक्षाची साधी सोपी युक्ती. ज्याचे जे साधे जीवन, जे स्वधर्म कर्म, सेवा कर्म, तेच यज्ञमय का करता येणार नाही? दुसरे यज्ञ या कशाला? तुझे साधे रोजचे सेवाकर्म हेच यज्ञरूप कर. हा राजमार्ग आहे. याना स्थाय नरो राजन, न प्रमाद्ये त कर्हिचित धावन निम्मिल्य वा नेत्रे न स्खलेन्न पते दिह. या मार्गाने डोळे मिटून धावत गेला तरी पडणार नाही. दुसरा मार्ग शूरस्य धारा निशिता दुरत्यया असा आहे. तलवारीची धारही जरा बोथट असेल इतका वैदिक मार्ग बिकट आहे. रामाचे गुलाम होऊन राहण्याचा मार्ग सोपा आहे. एखादा इंजिनियर हळूहळू उंची वाढवीत रस्ता वर वर नेतो व आपणास उंच शिखरावर बसवतो, आणि इतके उंच जात आहोत हे समजूनही येत नाही. ही जशी त्या इंजिनियराची खुबी, तशीच या राजमार्गाची आहे. जो मनुष्य जेथे कर्म करीत उभा आहे, तेथे त्या साध्या कर्मानेच परमात्मा गाठता येईल असा हा मार्ग आहे. परमेश्वर का कुठे लपलेला असतो? एखाद्या दरीत, एखाद्या घळीत, एखाद्या नदीत, एखाद्या स्वर्गात असा कोठे का तो दडून बसला आहे? हिरे, माणके, चांदी, सोने पृथ्वीच्या पोटात लपलेले असते. मोती, पोवळी रत्नाकर समुद्रात लपलेली असतात. तसे का हे परमेश्वर रूपी लाल रतन लपलेले आहे? देव का कोठून खणून वर काढावयाचा आहे? हा सर्वत्र समोर देवच उभा आहे. हे तमाम लोक देवाच्याच मूर्ती, भगवान सांगत आहेत. या मानव रूपाने प्रगट झालेल्या हरिमूर्तींचा अवमान करू नका रे. ईश्वरच चराचरात प्रगट होऊन राहिला आहे. त्याला शोधण्याचे कृत्रिम उपाय कशाला? साधा उपाय आहे. अरे, तू जी जी सेवा करशील तिचा संबंध रामाशी जोड म्हणजे झाले. रामाचा गुलाम हो. तो कठीण वेदमार्ग, तो यज्ञ, ती स्वाहा, ती स्वधा, ते श्राद्ध, ते तर्पण सारे मोक्षाकडे नेईल. परंतु अधिकारी अनधिकारी भानगड तेथे उत्पन्न होते, आपल्याला नकोस ते. तू एवढेच कर की जे काही करशील ते परमेश्वराला अर्पण कर. प्रत्येक कृतीचा संबंध त्याच्याशी जोड, असे 9वा अध्याय सांगतो. म्हणून तो भक्तांना फार गोड वाटतो. खंड 43. अधिकार भेदाची भानगड नाही. कृष्णाच्या सर्व जीवनात बाळपण अत्यंतच गोड. बाळकृष्णाची विशेष उपासना. तो गुराख्यांबरोबर गायी घेऊन जाई, त्यांच्याबरोबर खाई, त्यांच्याबरोबर हसे खिळे. इंद्राची पूजा करावयास गवळी निघाले तर तो त्यांना म्हणाला, कोणी पाहिला आहे इंद्र? त्याचे काय उपकार? हा गोवर्धन पर्वत तर प्रत्यक्ष दिसत आहे. तेथे गायी चरतात, तेथून नद्या वाहतात, त्याची करा पूजा, असे तो शिकवी. ज्या गोपाळात तो खेळला, ज्या गोपींबरोबर तो बोलला, ज्या गायी गुरात रंगला, त्या सर्वास त्याने मोक्ष मोकळा करून दिला. कृष्ण परमात्म्याने अनुभवाने हा सोपा मार्ग सांगितला आहे.
लहानपणी त्याचा गायींशी संबंध, मोठेपणी घोड्यांशी. मुरलीचा आवाज ऐकताच गायी गही भरत आणि कृष्णाने पाठीवर हात फिरविताच घोडे फुरफुरत. त्या गायी ते रथाचे घोडे केवळ कृष्णमय होऊन जात. पापयोनी मानलेल्या त्या पशूंनाही जणू मोक्ष मिळे. मोक्षावर केवळ मानवांचाच हक्क नसून पशुपक्ष्यांचाही आहे ही गोष्ट श्रीकृष्णांनी स्पष्ट केली आहे. त्यांनी जीवनात ती गोष्ट अनुभवली. जो भगवंतांचा अनुभव तोच व्यासांचा. कृष्ण व व्यास एकरूपच आहेत. दोघांच्या जीवनाचे सार एक. मोक्ष विद्वत्तेवर कर्मकलापावर अवलंबून नाही. साधी भोळी भक्ती ही पुरे. भोळ्या भाविक स्त्रिया मी म्हणणाऱ्या ज्ञानी लोकांना मागे टाकून पुढे गेल्या आहेत. पवित्र मन व भोळा शुद्ध भाव मग मोक्ष अवघड नाही. महाभारतात जनक सुलभा संवाद म्हणून एक प्रकरण आहे. जनक राजा ज्ञानासाठी एका स्त्रीकडे गेला आहे असा प्रसंग व्यासांनी उभा केला आहे. तुम्ही चर्चा करीत बसा की स्त्रियांना वेदांचा अधिकार आहे की नाही. सुलभा तर प्रत्यक्ष जनकास ब्रह्मविद्या देत आहे. ती एक सामान्य स्त्री. जनक केवढा सम्राट, किती विद्यांनी संपन्न, परंतु महाज्ञानी जनकाजवळ मोक्ष नाही. त्यासाठी त्याला सुलभेचे चरण धरावयास व्यासांनी लावले आहे. तसाच तो तुलाधार वैश्य. तो जाजली ब्राह्मण तुलाधार वैश्याकडे ज्ञानासाठी जातो. तुलाधार त्याला म्हणतो, तराजूची दांडी सरळ राखण्यामध्ये माझे सारे ज्ञान आहे. तशीच त्या व्याधाचीही कथा. व्याध तर कसाई, पशु मारून समाजाची सेवा करीत होता. एका अहंकारी तपस्वी ब्राह्मणाला त्याच्या गुरुने व्याधाकडे जावयास सांगितले. ब्राह्मणाला आश्चर्यच वाटले, कसाई काय ज्ञान देणार. ब्राह्मण व्याधाकडे आला. व्याध काय करीत होता? तो मांस कापीत होता, धूत होता, स्वच्छ करून विक्रीस ठेवीत होता. तो ब्राह्मणाला म्हणाला, माझे हे कर्म जितके धर्ममय करता येईल तितके मी करीत आहे. जेवढा आत्मा या कर्मात ओतता येईल तेवढा ओतून मी हे कर्म करतो व आईबापांची सेवा करतो. अशा या व्याधाच्या रूपाने व्यासांनी आदर्श मूर्ती उभी केली आहे. महाभारतात या ज्या स्त्रिया, वैश्य, क्षुद्र यांच्या कथा आलेल्या आहेत त्या अशासाठी की सर्वांना मोक्ष मोकळा आहे हे उघड दिसावे. त्या गोष्टींतील तत्व या नवव्या अध्यायात सांगितले आहे. त्या गोष्टींवर शिक्का या अध्यायात मारला गेला. रामाचा गुलाम होऊन राहण्यातच जी गोडी तीच त्या व्याधाच्या जीवनात आहे. तुकाराम महाराज अहिंसक, परंतु सजन कसायाने कसायाचे काम करून मोक्ष मिळविला हे मोठ्या कौतुकाने त्यांनी वर्णिले आहे. पशूंना मारणाऱ्यांची देवा काय गती होईल असे अन्यत्र तुकारामांनी म्हटले आहे. परंतु सजन कसाया विकू लागे मांस असा चरण लिहून भगवान सजन कसायास मदत करतात असे त्यांनी वर्णिले आहे. नरसी मेहत्याची हुंडी पटवणारा, नाथांकडे कावडी भरून आणणारा, दामाजीसाठी महार होणारा, महाराष्ट्राची आवडती जनाबाई तिला दळणाकांडणात मदत करणारा असा तो भगवान सजन कसायासही तितक्याच प्रेमाने मदत करी असे तुकाराम सांगत आहेत. सारांश काय? सर्व कृत्यांचा संबंध परमेश्वराशी जोडावा. कर्म शुद्ध भावनेने केलेले आणि सेवेचे असावे म्हणजे ते यज्ञरूपच आहे. खंड 44 कर्मफल देवाला अर्पण. नवव्या अध्यायात हीच विशेष गोष्ट आहे. या अध्यायात कर्मयोग व भक्तियोग यांचा मधुर मिलाफ आहे. कर्मयोग म्हणजे कर्म करावयाचे व फळाचा त्याग करावयाचा. कर्म अशा खुबीने करा की फळाची वासना जडणार नाही. अक्रोडाचे झाड लावण्यासारखे आहे. अक्रोडाच्या झाडास 25 वर्षांनी फळे यावयाची. झाड लावणाऱ्यास ती चाखावयास मिळणार नाही, तरीही झाड लावावयाचे, ते प्रेमाने वाढवावयाचे. कर्मयोग म्हणजे झाड लावणे व फळाची अपेक्षा न राखणे. भक्तियोग म्हणजे काय? भावपूर्वक ईश्वराशी जोडले जाणे म्हणजे भक्तियोग. राजयोगात कर्मयोग व भक्तियोग एकत्र मिसळतात. राजयोगाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत, परंतु
राजयोग म्हणजे थोडक्यात कर्मयोग व भक्तियोग यांचे मधुर मिश्रण अशी माझी व्याख्या आहे. कर्म तर करावयाचे, परंतु फळ टाकावयाचे नाही, ते देवाला अर्पण करावयाचे. फळ टाका असे म्हणणे म्हणजे फळाचा निषेध झाला, अर्पणात तसे नाही. फार सुंदर अवस्था आहे ही, अपूर्व गोडी आहे यात. फळाचा त्याग करावयाचा याचा अर्थ असा नाही की फळ कोणी घेणारच नाही. कोणीतरी ते फळ घेणारच, कोणाला तरी ते मिळणारच. मग ज्याला हे फळ मिळणार तो लायक आहे की नाही वगैरे तर्क निघावयाचे. कोणी भिकारी आला तर आपण लगेच म्हणतो, गले लठ्ठा आहेस, शोभत नाही भीक मागणे, चालता हो. त्याचे भीक मागणे योग्य आहे की नाही हे आपण बघतो. तो भिकारी शरमून जातो बिचारा. सहानुभूतीचा पूर्ण अभावच आपल्याजवळ. त्या भीक मागणाऱ्याची लायकी आपणास कशी कळणार? मी लहानपणी आईला अशीच शंका विचारली होती. तिचे उत्तर अद्याप माझ्या कानात घुमून राहिले आहे. मी तिला म्हटले, हा तर धट्टाकट्टा दिसतो, याला भीक घालू तर व्यसने व आळस मात्र वाढतील. गीतेतील देशे कालेच पात्रेच हा श्लोकही म्हणून दाखविला. ती म्हणाली, जो भिकारी आला तो परमेश्वरच होता, आता पात्रापात्रतेचा कर विचार. भगवान का अपात्र आहे? पात्रापात्रतेचा विचार करण्याचा तुला मला काय अधिकार? मला अधिक विचार करण्याची जरूरच वाटत नाही, मला तो भगवान आहे. आईच्या त्या उत्तरावर अजून मला उत्तर सुचलेलं नाही. दुसऱ्याला जेवण घालताना त्याच्या पात्रापात्रतेचा विचार मी करतो, परंतु स्वतःच्या घशात घालताना आपणास तरी अधिकार आहे का याचा विचार कधी मनात येत नाही. जो आपल्या दारी आला तो अभद्र भिकारीच का मानावा? आपण ज्याला देतो तो भगवानच आहे असे का समजू नये? राजयोग सांगतो, तुझ्या कर्माचे फळ कोणीतरी चाखणारच ना, ते मुळी देवाला देऊन टाक, त्याला अर्पण कर. राजयोग योग्य जागा दाखवून देत आहे. फळाचा त्याग करण्याचे निषेधात्मक कर्मही येथे नाही व भगवंतास अर्पण करावयाचे, यामुळे पात्रापात्रतेचा प्रश्नही उलगडतो. भगवंतास दिलेले दान सदा सर्वदा शुद्धच आहे. तुझ्या कर्मात दोष असला तरीही ते त्याच्या हातात पडताच पवित्र होईल. आपण कितीही दोष दूर केले तरी दोष राहतोच. तरी आपणास जितके शुद्ध होऊन कर्म करता येईल तितके करावे. बुद्धी ही ईश्वराची देणगी आहे, ती जितकी शुद्ध वापरता येईल तितकी वापरणे हे कर्तव्यच आहे. तसे न करणे गुन्हा होईल, म्हणून पात्रापात्र विवेकही केलाच पाहिजे. पण भगवत भावनेने तो सोपा होतो. फळाचा विनियोग चित्तशुद्धी करण्याकडे योजावा. जे कार्य जसे होईल तसे ते भगवंताला दे. प्रत्यक्ष क्रिया जसजशी होईल तसतशी ती देवास अर्पण करून मनाची पुष्टी मिळवीत गेले पाहिजे. फळ टाकायचे नाही ते देवास अर्पण करावयाचे किंबहुना मनात येणाऱ्या वासना व कामक्रोधादी विकारही देवाला द्यावयाचे व मोकळे व्हावयाचे. कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठली, येथे संयमाग्नीत घालून चालणे पोळणे काही नाही. चट अर्पण करून मोकळा हो. कुटाकुट नाही, मारामार नाही. रोग जाय दुधे साखरे, तरी निंबका पियावा. इंद्रियसुद्धा साधने आहेत, तीही ईश्वरार्पण करा. कान म्हणे ताव्यात नाही, मग का ऐकायचेच नाही? ऐक, पण हरिकथाच ऐक. न ऐकणे कठीण, परंतु हरिकथा हा ऐकण्याचा विषय होऊन कानाचा उपयोग करणे हे अधिक सुलभ, मधुर व हितकर आहे. रामाला तुझा कान दे, मुखाने रामनाम घे. इंद्रिय दुश्मन नाहीत, ती चांगली आहेत, त्यांच्यात फार सामर्थ्य आहे. प्रत्येक इंद्रिय ईश्वरार्पण बुद्धीने वापरणे हा राजमार्ग आहे आणि हाच राजयोग. खंड 45. विशिष्ट क्रियेचा आग्रह नाही. अमुकच क्रिया देवाला अर्पण करावयाची असते असे नाही. सारे कर्मजात त्याला द्या. शबरीची ती बोरे रामाने स्वीकारली ती. परमेश्वराची पूजा करावयास गुहेत जावयास नको. जेथे जे कर्म करीत आहात तेथे ते देवाला द्या. आई मुलाची काळजी घेते, ती जणू देवाचीच घेते.
मुलाला स्नान म्हणजे देवावर जणू रुद्राभिषेक. हा बालक परमेश्वरी कृपेची देणगी म्हणून आईने परमेश्वर भावनेने बालकाचे संगोपन करावे. कौसल्या रामचंद्राची, यशोदा कृष्णाची किती प्रेमाने काळजी वाही याचे वर्णन करताना शुक, वाल्मिकी, तुलसीदास स्वतःला धन्य मानते झाले. त्यांना त्या क्रियेचे अपार कौतुक वाटत आहे. माऊलीची ती सेवेची क्रिया फार थोर आहे. ते बालक म्हणजे परमेश्वराची मूर्ती. त्या मूर्तीच्या सेवेहून दुसरे भाग्य ते कोणते. आपण एकमेकांच्या सेवेत जर ही भावना वापरली तर आपल्या कर्मात केवढे परिवर्तन होईल. ज्याला जी जी सेवा लाभली ती ईश्वराची असे त्याने भावित जावे. शेतकरी बैलाची सेवा करतो. हा बैल का तुच्छ आहे? नाही. वेदांमध्ये वामदेवाने शक्तिरूपाने विश्वात भरून राहिलेल्या ज्या बैलाचे वर्णन केले आहे तोच बैल त्या शेतकऱ्याच्या बैलातही आहे. चत्वारी शृंगा त्रयोस्य पादा, द्वे शीर्षे सप्तहस्तासोस्य, त्रिधा बद्धो वृषभो रुरविती, महोदेवो मर्त्याम आविवेश. ज्याला चार शिंगे आहेत, तीन पाय आहेत, दोन डोकी आहेत, सात हात आहेत, तीन ठिकाणी जो बांधलेला आहे, जो महान तेजस्वी असून सर्व मर्त्यवस्तूत भरून राहिला आहे, असा हा जो गर्जना करणारा विश्वव्यापी बैल तोच शेतकरी पूजित आहे. या एका रुचेचे टीकाकारांनी 5-7 निरनिराळे अर्थ दिले आहेत. हा बैल आहेच विचित्र. आकाशात गर्जना करून पाऊस पाडणारा जो बैल तोच मलमूत्राची वृष्टी करून शेत पिकवणाऱ्या या शेतकऱ्याच्या बैलात आहे. शेतकरी अशा थोर भावनेने जर आपल्या बैलाची सेवा चाकरी करील तर ती साधी बैलांची सेवा ईश्वराला अर्पण होईल. त्याचप्रमाणे घरामध्ये जी गृहलक्ष्मी आहे तिने पोतेरे घालून जे स्वयंपाकघर स्वच्छ केले आहे, तेथे जी चूल पेटली आहे, त्या चुलीवर स्वच्छ व सात्विक अशी जी पोळी ती भाजून राहिली आहे, आपल्या घरातील सर्वांना ही रसोई पुष्टीदायक व तुष्टीदायक व्हावी अशी जी तिची इच्छा आहे, ते सारे तिचे कर्म यज्ञरूपच आहे. तो लहानसा यज्ञ जणू त्या माऊलीने पेटविला आहे. परमेश्वराला तृप्त करावयाचे आहे ही भावना मनात ठेवून जो स्वयंपाक होईल तो किती स्वच्छ व पवित्र होईल याची कल्पना करा. त्या गृहलक्ष्मीच्या मनात जर अशी थोर भावना असेल तर भागवतातील ऋषीपत्न्यांच्या स्थूलाची तीही होईल. अशा कितीक माता सेवा करून करून उद्धरून गेल्या असतील आणि मी म्हणणारे ज्ञानी व पंडित कोपऱ्यात पडून राहिले असतील. खंड 46, सारे जीवन हरिमय होऊ शकते. आपले रोजचे घडीघडीचे जीवन साधे दिसले तरी ते साधे नाही, त्यात महान अर्थ आहे. सर्व जीवन म्हणजे एक महान यज्ञ कर्म आहे. तुमची निद्रा म्हणजेही एक समाधीच आहे. सर्व भोग ईश्वराला अर्पण करून मग जी निद्रा आपण घेऊ ती समाधीच नसेल तर काय. आपणात अशी रूढी आहे की स्नान करताना पुरुष सुक्त म्हणावयाचे. या पुरुष सुक्ताचा स्नानाच्या क्रियेशी असा काय संबंध आहे? संबंध पाहाल तर दिसेल. ज्याला 1000 हात आहेत, 1000 डोळे आहेत, अशा त्या विराट पुरुषाचा माझ्या स्नानाशी काय संबंध? संबंध असा की तू जो लोटा डोक्यावर ओतीत आहेस त्यात 1000 बिंदू आहेत. ते बिंदू तुझे मस्तक धूत आहेत, निष्पाप करीत आहेत. तो तुझ्या मस्तकावर ईश्वराचा आशीर्वाद आहे. परमेश्वराच्या सहस्त्र हातांतील सहस्त्रधारा जणू तुझ्यावर वर्षत आहेत. बिंदूच्या रूपाने परमेश्वरच जणू तुझ्या डोक्यातील मोळ दूर करीत आहे अशी दिव्य भावना त्या स्नानात होता म्हणजे ते स्नान निराळेच होईल. त्या स्नानात अनंत शक्ती येईल. कोणतेही कर्म ते परमेश्वराचे आहे या भावनेने केले तर ते साधेच कर्म पवित्र होते ही अनुभवाची गोष्ट आहे. आपल्या घरी आलेला ईश्वर रूप आहे अशी भावना तर करून पहा. साधा एखादा मोठा माणूस घरी आला तरी किती स्वच्छता आपण करतो, कसा सुंदर स्वयंपाक करतो. मग परमेश्वर आहे अशी भावना केली तर किती बरे त्या क्रियेत फरक पडेल.
कबीर वस्त्रे विणित असे तो तल्लीन होऊन जाई. झिनी झिनी बिनी चदरिया असे गाणे गाठ डोले. परमेश्वरास पांघरवण्यासाठी जणू तो चादर विणित आहे. परमेश्वरास पांघरवण्यासाठी जणू तो चादर विणित आहे. ऋग्वेदातील ऋषी म्हणतो, वस्त्रेव भद्रा सुकृता वसुयुः. हे माझे स्तोत्र, सुंदर हाताने विणलेल्या वस्त्राप्रमाणे मी ईश्वरास लेववीत आहे. कवीने स्तोत्र करावयाचे ते देवासाठी आणि विणकराने वस्त्र करावयाचे तेही देवासाठी. किती हृदयंगम कल्पना, केवढा हृदय विशुद्ध करणारा, हृदय उचंबळविणारा विचार. ही भावना एकदा जीवनात आली म्हणजे जीवन किती निर्मळ होईल. अंधारात वीज आली म्हणजे त्या अंधाराचा एका क्षणात प्रकाश होतो. त्या अंधाराचा हळूहळू का प्रकाश होतो? नाही, एका क्षणात सारे अंतर्बाह्य परिवर्तन. त्याप्रमाणेच प्रत्येक क्रिया ईश्वराशी जोडून दिल्याबरोबर जीवनात एकदम अद्भुत शक्ती येते. प्रत्येक क्रिया मग विशुद्ध होऊ लागेल. जीवनात उत्साह संचरेल. आज आपल्या जीवनात उत्साह आहे कुठे? आपण मरत नाही म्हणून जगत आहोत. उत्साहाचा सर्वत्र दुष्काळ, रडके कळाहीन जिणे. परंतु सर्व क्रिया ईश्वराशी जोडावयाच्या आहेत, हा भाव मनात आणा. तुमचे जिणे मग रमणीय व नमनीय होईल. परमेश्वराच्या एका नावाने एकदम परिवर्तन होते, यात शंका नको. राम म्हणण्याने काय होणार असे नको म्हणू. म्हणून तर पहा, कल्पना करा की सायंकाळी शेतकरी काम करून घरी येत आहे. वाटे त्याला कोणी वाटसरू भेटतो. त्याने त्या वाटसराला म्हणावे, चाल घरा उभा राहे नारायणा. अरे वाटसरू बंधो, अरे नारायणा थांब, आता रात्र होत आली, माझ्या घरी चल देवा. त्या शेतकऱ्याच्या तोंडून असे शब्द निघू देत तर खरे. तुमच्या त्या वाटसराचे रूप बदलते की नाही ते पहा. तो वाटसरू वाटमाऱ्या असला तरीही पवित्र होईल. हा फरक भावनेने होतो. भावनेत सारे साठवून ठेवलेले आहे. जीवन भावनामय आहे. 21 वर्षाचा परका मुलगा घरी येतो, पिता त्याला कन्या देतो. तो मुलगा 20 वर्षाचा असला तरी 50 वर्षांचा मुलीचा तो बाप त्याच्या पाया पडतो. हे काय आहे? कन्या अर्पण करण्याचे ते कर्मच किती पवित्र आहे. ती ज्याला द्यावयाची तो देवच वाटतो. ही जी भावना जामाताच्या नवरदेवाच्या बाबतीत, तीच भावना आणखी वर न्या, आणखी वाढवा. कोणी म्हणेल, ही खोटी कल्पना करण्यात काय अर्थ? खोटी खरी प्रथम नका म्हणू. आधी अभ्यास करा, अनुभव घ्या, आणि मग खरे खोटे कळेल. तो नवरदेव खरोखर परमात्मा आहे अशी शाब्दिक नव्हे तर खरी भावना त्या कन्यादानात असू दे, म्हणजे मग काय फरक पडतो ते दिसून येईल. या पवित्र भावनेने वस्तूचे पूर्वरूप व उत्तररूप यात जमीन अस्मानाचे अंतर पडेल. कुपात्र सुपात्र होईल, दुष्ट सुष्ट होईल. वाल्याकुळ्याचे असेच नाही का झाले? विणेवर अंगुली फिरत आहे, मुखाने नारायण नाम चालले आहे, आणि माराला धावलो तरी शांती ढळत नाही, उलट प्रेमपूर्ण नेत्रांनी पाहत आहे. असे दृश्यच वाल्याने पूर्वी कधी पाहिले नव्हते. आपली कुऱ्हाड पाहून पळून जाणारे किंवा अंगावर उलट हल्ला करणारे दोनच प्रकारचे प्राणी वाल्याकुळ्याने त्या क्षणापर्यंत पाहिले होते. परंतु नारदांनी हल्लाही केला नाही किंवा ते पळूनही गेले नाही, ते शांत उभे राहिले. वाल्याची कुऱ्हाड थांबली, नारदांची भुवई हल्ली नाही, डोळाही मिटला नाही, मधुर भजन चाललेच होते. नारद वाल्याला म्हणाले, कुऱ्हाड का थांबवली? वाल्या म्हणाला, तुम्हाला शांत पाहून. नारदांनी वाल्याचे रूपांतर करून टाकले. ते रूपांतर खरे की खोटे? खरोखर दुष्ट म्हणून कोणी आहे का याचा निर्णय तरी कोणी करावयाचा? खरोखरचा दुष्ट समोर उभा राहिला तरी तो परमात्मा आहे अशी भावना करा. तो दुष्ट असला तरी तो संत होईल, म्हणजे खोटीच भावना करावयाची. मी म्हणतो, कोणाला माहीत तो दुष्टच आहे म्हणून? सज्जन लोक स्वतः चांगले असतात म्हणून त्यांना सारे चांगलेच दिसते, वास्तविक तसे नसते असे कोणी म्हणतात. मग काय, तुला जे दिसते ते खरे मानावयाचे? सृष्टीचे
सम्यक ज्ञान व्हावयाचे साधन जणू दुष्टाच्याच तेवढे हातात आहे. सृष्टी चांगली आहे, पण तू दुष्ट म्हणून तुला ती दुष्ट दिसते असे का म्हणू नये? अरे, सृष्टी म्हणजे आरसा आहे. तू जसा असशील तसा या समोरच्या सृष्टीत उमटून दिसशील. आपली जशी दृष्टी तसे सृष्टीचे रूप. यासाठी सृष्टी चांगली आहे, पवित्र आहे अशी कल्पना करा. साध्या क्रियेतही ही भावना होता आणि मग काय चमत्कार होतो ते दिसेल. भगवंतांना हेच सांगावयाचे आहे, जे खासी होमिसी देसी जे जे आचरिसी तप, ते काही करीसी कर्म ते करी मज अर्पण. जे जे काही करशील ते सारेच्या सारे जसेच्या तसे भगवंतास दे. आमची आई लहानपणी एक गोष्ट सांगत असे. ती गोष्ट गमतीची आहे, परंतु तिच्यातील रहस्य मोलाचे आहे. एक होती बाई. तिचे आपले ठरलेले होते की जे काही होईल ते कृष्णार्पण करावयाचे. उष्ट्याला शेण लावून तो शेणगोळा तिनं बाहेर फेकावा आणि कृष्णार्पण म्हणावे. झालं, लगेच तो शेणगोळा तेथून उठे व मंदिरातील मूर्तीच्या तोंडावर जाऊन बसे. तो पुजारी मूर्तीला घासून घासून दमला, परंतु करणार काय? शेवटी कळले की हा महिमा त्या बाईचा आहे. ती जिवंत आहे तोपर्यंत मूर्ती साफ व्हावयाची नाही. एक दिवस बाई आजारी पडली. मरणाचा शेवटचा क्षण जवळ आला. तिने मरणही कृष्णार्पण केले. त्या क्षणी देवळात मूर्तीचे तुकडे झाले, मूर्ती भंगून पडली. वरून विमान आले बाईला नेण्यासाठी. तिने विमानही कृष्णार्पण केले. विमान मंदिरावर ताडकन जाऊन आपटले आणि त्याचेही तुकडे झाले. स्वर्ग श्रीकृष्णाच्या ध्यानापुढे कुचकामाचा आहे. सारांश काय? जे जे बरे वाईट कर्म हातून घडले ते ईश्वरार्पण केल्याने त्या कर्मात काही निराळे सामर्थ्य उत्पन्न होते. ज्वारीचा पिवळसर लालसर असा दाणा असतो, परंतु तो भाजला तर किती सुंदर लाही होते. पांढरी स्वच्छ अष्टकोन परीटघडी करून आणलेली ती डौलदार लाही त्या दाण्याजवळ ठेवा पाहू, किती फरक. परंतु त्या दाण्याचीच ती लाही यात संशय नाही. हा फरक एका अग्नीमुळे झाला. तसेच तो टणक दाणा जात्यात घालून भरडा, त्याचे मऊ पीठ होईल. अग्नीच्या संपर्काने लाही झाली, जात्यात घातल्याने मऊ पीठ झाले. त्याप्रमाणेच आपल्या लहानशा क्रियेवर हरिस्मरणाचा संस्कार करा की ती क्रिया अपूर्व होईल. भावनेने मोल वाढते. ते रद्दी जास्वंदीचे फूल घ्या, तो बेलाचा पाला, ती तुळशीची मंजिरी, ती दुरव, त्यांना तुच्छ मानू नका. तुका म्हणे चवी आले चेका मिश्रित विठ्ठले. प्रत्येक गोष्टीत परमात्मा मिसळा आणि मग अनुभव घ्या. या विठ्ठलाच्या मसाल्याच्या तोडीचा दुसरा आहे का कुठला मसाला? या दिव्य मसाल्यापुढे दुसरे कोणते आणाल? ईश्वराचा मसाला प्रत्येक क्रियेत घाला, म्हणजे सारे रुचकर व सुंदर होईल. रात्री 8 वाजता देवळात आरती चाललेली असावी. गंध सुटला आहे, धूप जळतो आहे, दिवे लावले आहेत, आरती ओवाळली जात आहे. अशा वेळेस खरोखरच आपण परमात्मा पाहत आहोत अशी भावना होते. देव दिवसभर जागला, आता निजावयाचा. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, असे भक्त म्हणू लागतात. शंका घेणारा विचारतो, देव का कोठे झोपतो? अरे, देवाला काय नाही? मूर्खा, देव झोपणार नाही जागणार नाही तर काय दगड झोपणार व जागणार? अरे, देवच जागतो, देवच निसतो व देवच खातो पितो. तुलसीदासजी सकाळच्या वेळी देवाला उठवीत आहेत, विनवीत आहेत, जागीये रघुनाथ कुवर पंची बन बोले. आपल्या बंधू भगिनींना नरनारींना रामचंद्रांच्या मूर्ती कल्पून ते म्हणत आहेत, माझ्या रामरायानो उठा आता. किती सुंदर विचार, नाहीतर बोर्डिंग असावे. तिथे मुलांना उठवताना उठोस की नाही असे दरडावून विचारतात. प्रातःकाळची मंगल वेळ, त्यावेळेस कठोरवाणी शोभते का? विश्वामित्रांच्या आश्रमात रामचंद्र निजले आहेत, विश्वामित्र त्यांना उठवीत आहेत. वाल्मिकी रामायणात त्याचे वर्णन आहे, रामेति मधुराम वाणीम
विश्वामित्रोभ्य भाषत उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वा संध्या प्रवर्तते. रामा वत्सा ऊठता अशी गोड हाक विश्वामित्र मारीत आहेत. किती गोड आहे हे कर्म आणि बोर्डिंगातील ते उठवणे किती कर्कश. त्या झोपेत असलेल्या मुलाला वाटते की कोणी साता जन्मांचा वैरीच जणू उठवायला आला आहे. आधी हळू हाक मारा, मग जरा मोठ्याने, परंतु कर्कशता कठोरता नको. उठला नाही तर पुन्हा 10 मिनिटांनी जा. आज नाही उठला तर उद्या उठेल अशी आशा करा. त्याने उठावे म्हणून गोड गाणे, भूपाळी, श्लोक, स्तोत्रे म्हणा. उठवण्याची एक साधी क्रिया, परंतु ती किती काव्यमय, सहृदय व सुंदर करता येईल. जणू देवालाच उठवावयाचे आहे, परमेश्वराच्या मूर्तीलाच हलके जागे करावयाचे आहे. झोपेतून कसे उठवावे तेही एक शास्त्र आहे. सर्व व्यवहारात ही कल्पना आणा. शिक्षणशास्त्रात तर या कल्पनेची फारच आवश्यकता आहे. मुले म्हणजे प्रभूच्या मूर्ती, या देवांची मी सेवा करून राहिलो आहे अशी गुरुची भावना असावी. मग तो मुलाला जा घरी, चालता हो, उभा राहा तासभर, हात पुढे कर, किती मळला सदरा आणि हा शेंबूळ किती नाकाला असे म्हणणार नाही. तो मुलाचे नाक हळू हाताने साफ करील, त्याचे मळके कपडे धुईल, फाटके शिवील. शिक्षक असे करील तर त्याचा केवढा परिणाम होईल. मारून का कोठे परिणाम होतो? मुलांनी सुद्धा याच दिव्य भावनेने गुरुकडे पाहावे. गुरुने या हरिमूर्ती आहेत आणि मुलांनी ही हरिमूर्ती आहे असे परस्पर भावून जर वर्तणूक ठेवली तर विद्या तेजस्वी होईल आणि मुलेही देव, गुरुही देव. हा गुरु म्हणजे शंकराची मूर्ती आहे. त्याच्याजवळून आपण बोधामृत घेत आहोत, त्याची सेवा करून ज्ञान घेत आहोत अशी मुलांची कल्पना झाली तर मग मुले कशी वागतील? खंड 47. पापाचे भय नाही. सर्वत्र हरिभावना चित्तात ठसली म्हणजे परस्परांनी परस्परांशी कसे वागावे ते सारे नीतिशास्त्र अंतःकरणात सहज स्फुरेल. त्याची गरजच राहणार नाही. मग दोष दुरावतील, पापे पळतील, दुरितांचे तिमिर जाईल. तुकारामांनी म्हटले आहे, चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. चल, मोकळा आहेस पापे करावयास, तू पाप करावयास दमतोस का पाप जळताना हरिनाम दमते ते पाहूच या. हरिनामापुढे टिकेल एवढे धटिंगण मग्रूर पाप आहे तरी कुठे. करी तुझसी करवती, करी तुझसी करवती, जेवढी पापे करवतील तेवढी कर. सदर परवाना आहे, नामाचे व तुझ्या पापाचे होऊनच जाऊ देत दोन हात. अरे या नामात याच जन्मीची नाही तर अनंत जन्मीची पापे एका क्षणात भस्म करण्याचे सामर्थ्य आहे. गुहेत अनंत युगांचा अंधार असला तरी एक काडी ओढली की पुरे, तो नाहीसा होतो, अंधाराचा प्रकाश होतो. जितकी जुनी पापे तितकी ती लवकर मरतात, ती मरायलाच टेकलेली असतात. जुनी लाकडे लगेच खाक होतात. रामनामाजवळ पाप राहूच शकत नाही. मुले म्हणतात ना, राम म्हणताच भूते पळतात. आम्ही लहानपणी रात्री स्मशानात जाऊन येत असू, स्मशानात जाऊन मेघ ठोकून यावायचे अशा आमच्या शर्यती लागत. रात्री साप असायचे, काटे असायचे, बाहेर अंधार, तरी काही वाटायचे नाही. भूत कधी दिसले नाही? कल्पनेतील भूते, ती का दिसणार? एक 10 वर्षाचा बच्चा, परंतु त्याच्या अंगात रात्री स्मशानात जाऊन येण्याचे सामर्थ्य कोठून आले? रामनामाने. ते सामर्थ्य सत्यरूप परमात्म्याचे होते. परमेश्वर जवळ आहे ही भावना असली म्हणजे सारी दुनिया उलटली तरी हरीचा दास भिणार नाही. त्याला कोणता राक्षस खाईल? राक्षस त्याचे गाल खाईल व पचवील, परंतु राक्षसाला सत्य पचणार नाही. सत्याला पचविणारी शक्ती जगात नाही. ईश्वरी नामासमोर पाप टिकूच शकत नाही. म्हणून ईश्वराला जोडा, त्याची कृपा प्राप्त करून घ्या, सर्व कर्मे त्याला अर्पण करा, त्याचे व्हा. सर्व कर्मांचा नैवेद्य प्रभूला अर्पण करावयाचा आहे ही भावना उत्तरोत्तर अधिक उत्कट करीत चाललात
म्हणजे क्षुद्र जीवन दिव्य होईल, मलिन जीवन सुंदर होईल. खंड 48. थोडेही गोड. पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीही असो, भक्ती असली म्हणजे पुरे. किती दिलेत हाही मुद्दा नाही, कोणत्या भावनेने हा मुद्दा आहे. एकदा एका प्रोफेसराजवळ माझी चर्चा चालली होती. ती शिक्षणशास्त्रासंबंधीची होती. आमचा दोघांचा विचारभेद होता. शेवटी प्रोफेसर म्हणाले, अहो मी 18 वर्षे काम करतो आहे. त्या प्रोफेसरांनी मला पटवून दिले पाहिजे होते, परंतु ते न करता मी इतकी वर्षे शिक्षणाचे काम करतो आहे असे जेव्हा ते म्हणाले, त्यावेळेस मीही विनोदाने म्हटले, 18 वर्षे बैल यंत्राबरोबर फिरला म्हणून तो यंत्रशास्त्रज्ञ होईल का? यंत्रशास्त्रज्ञ निराळा व तो गरगर फिरणारा बैल निराळा, शिक्षणशास्त्रज्ञ निराळा व शिक्षणाची हमाली करणारा निराळा. जो शास्त्रज्ञ आहे तो 6 महिन्यांतच असा अनुभव मिळविल की जो 18 वर्षे काम करणाऱ्या मजुरासही समजून येणार नाही. सारांश, त्या प्रोफेसराने दाढी दाखविली की मी इतकी वर्षे काम केले. दाढीने सत्य सिद्ध होत नाही. तसे परमेश्वरापुढे किती राशी ओतल्या त्याला महत्त्व नाही. मापाचा, आकाराचा, किमतीचा मुद्दा नाही. मुद्दा भावनेचा आहे. किती काय अर्पण केलेत हा मुद्दा नसून कसे अर्पण केलेत हा मुद्दा आहे. गीतेमध्ये तर 700 श्लोक आहेत. 10,000 श्लोक जात आहेत असे देखील दुसरे ग्रंथ आहे. परंतु वस्तू मोठी असली म्हणजे तिचा उपयोग मोठाच असतो असे नाही. वस्तूत तेज काय आहे, सामर्थ्य काय आहे हे पाहावयाचे असते. जीवनात किती क्रिया केल्यात याचे महत्त्व नाही. परंतु ईश्वरार्पण बुद्धीने एकच क्रिया केली तरी ती एकच क्रिया भरपूर अनुभव देईल. एका पवित्र क्षणात एखाद्या वेळेस इतका अनुभव मिळतो की तेवढा 12-12 वर्षांतही मिळणार नाही. सारांश, जीवनातील साधी कर्मे, साध्याच क्रिया, त्या परमेश्वराला द्या म्हणजे जीवनात सामर्थ्य येईल, मोक्ष हातास चढेल. कर्म करावयाचे आणि त्याचे फळ न टाकता ईश्वराला ते अर्पण करावयाचे असा हा राजयोग कर्मयोगाच्याही पुढे पाऊल टाकतो. कर्मयोग म्हणतो, कर्म करा व फळ टाका, फळाची आशा धरू नका. येथे कर्मयोग संपला. राजयोग म्हणतो, कर्माची फळे टाकू नकोस व सर्व कर्मे देवाला वहा. ती फुले आहेत, पुढे नेणारी साधने आहेत, ती त्या मूर्तीवर वहा. एकीकडून कर्म, दुसरीकडून भक्ती, असा मेळ करून जीवन सुंदर करीत चल. त्याग नको करू फळाचा. फळ जाते, फळ फेकावयाचे नाही तर ते देवाशी जोडावयाचे. कर्मयोगात तोडलेले फळ राजयोगात जोडले जाते. पेरले आणि फेकून दिले यात फरक आहे. पेरलेले थोडेही अनंतपटींनी भरभरून मिळाले, फेकलेले तसेच गेले. ईश्वराला जे कर्म अर्पण केले ते पेरले होते, त्यामुळे जीवनात अपार आनंद भरेल, अपार पवित्रता येईल. रविवार 17 एप्रिल 1932.